नमस्कार वास्तुरविराज वास्तु संस्कृती ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर रविराज अहिरराव तुम्हाला वास्तुशास्त्रासंबंधात मार्गदर्शन आहेत नमस्कार डॉक्टर गोव्यातील प्रुडंटच्या प्रेक्षकांना डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार डॉक्टर वास्तुरत्न वास्तुश्री भास्कर इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत ठाणे पुणे सिंगापूर सिडनी या ठिकाणी त्यांची कार्यालयं आहेत मागील अठरा वर्षामध्ये भारत आणि इ बावीस इतर देशांमध्ये त्यांचे संतुष्ट ग्राहक आहेत एकतीस हजारच्या वर त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनातून आणि प्रशिक्षणातून त्यांनी सात हजारच्या वर विद्यार्थी प्रशिक्षित केलेले आहेत डॉक्टरांच्या पत्नी मंजुश्री अहिराव यासुद्धा याच क्षेत्रामध्ये त्यांना मदत आहेत आणि लोकप्रभा साप्ताहिक ह्याच्यामध्ये माझे अनुभव ह्या सदरामधून त्या लेखन सातत्याने आहेत आणि ह्या सदरामध्ये अतिशय वेगळ्या विचित्र आणि गमतीदार स्वरूपाच्या म्हणजे अश वास्तुदोष असलेल्या ज्या गंभीर अशा केसेस आहेत त्या त्यांनी कशा सॉल्व केल्या त्याच्यामध्ये कसा मार्ग काढला ह्या केसेस त्याच्यामध्ये त्यांनी विवरण त्याचं करून सांगितलेलं आहे डॉक्टर मला तुम्हाला असं विचारायचं आहे ह्या भागामध्ये की इंटरनेट म्हणा वायफाय म्हणा मोबाईल म्हणा या वेगवेगळ्या कारणांमुळे हल्ली कुटुंबातला संवाद हरवत चालला आहे पण दोन पिढ्यांमध्ये एक जनरेशन गॅप ही तर चालत आलेलीच आहे पण तरीसुद्धा पूर्वी जेवढा असायचा तेवढा सुसंवाद तर राहिलेलाच नाही आहे किंवा काही कुटुंबामध्ये कलह असतात भांडणं असतात अशांतता असते तर अशा वेळेस आपल्या वास्तूमधले काही दोष त्याला कारणीभूत आहेत का असं तुम्हाला म्हणायचं आहे का मॅडम मी असं म्हणेन की मी आत्ता जो प्रश्न विचारला mm. त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे म्हणजे असे बेसिकली एक लक्षात घ्या की नो no डाऊट ज्याला घरामधला संवाद घरातल्या mm. सदस्यांमध्ये संवाद असणं हे अत्यंत आवश्यक आहे किंवा म्हणजे माझं जे, जे वास्तुरविरा जे एक पात्री नाट्यप्रयोग आहे त्याच्यामध्ये मी असा एक माझा डायलॉग आहे की ज्या वास्तूमध्ये लोकांमध्ये संवाद होत असतो त्याला घर म्हणतात hmm. आणि जिथे संवाद नसतो त्याला लॉजिंग बोर्डिंग म्हणतात hmm. कारण hmm. लॉजिंग hmm. बोर्डिंग मधला माणूस हा फक्त एका यंत्राप्रमाणे किंवा विशिष्ट उद्देशाने जिथे आलेला असतो तिथे राहतो काम करतो चालला जातो hmm. पण घर हे बेसिकली नुसतं विटा चुनं मातीचं नसतं तर भावनांचं जोडलेलं असतं hmm. किंवा मॅडम एक लक्षात घ्या की कुठल्याही घराची पूर्तता केवळ घरच नाही बरं का एखाद्या ऑफिसमध्ये चार माणसं काम करू देत नाही तर चारशे माणसं काम करू देत एखाद्या दे फॅक्टरीमध्ये दे सुद्धा तीच परिस्थिती एखाद्या हॉस्पिटलमध्ये हॉटेलमध्ये ही सगळी माणसं जेव्हा एकत्र एकोप्याने काम करतात ना तेव्हा उत्कृष्ट काम निर्माण होत असत तीच गोष्ट जर त्या घरामध्ये सुसंवाद असेल ना त्या घरातल्या माणसांची मनं जुळलेली असतील ना तर ती एकमेकाच्या मदतीला एकमेकाच्या संकटांना सहज धावून जातात mm. आणि एकमेकाला मदत करून एक वेगळा mm. आनंद प्रस्थापित करत असतो mm. मॅडम वास्तुशास्त्रामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या प्रश्नामध्ये म्हण मगाशी जे मी म्हटलं पूर्वी कसं होतं ना की आपल्याकडे जॉईंट फॅमिली सिस्टम होती mm. आणि प्राचीन काळी आमच्याकडे ना जी घरं होती ती पारंपरिक पद्धतीने माझ्या पणजोबांनी आजोबांना सांगितलं आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं माझ्या वडिलांनी मला सांगितलं मी माझ्या मुलाला सांगितलं असं पारंपरिकरित्या वास्तुशास्त्र म्हणजे पुढे सरकत होत परकुलेट होत आलं करुलेट होत आलं पण जसं आपल्याकडे आपली जॉईंट फॅमिली सिस्टीम विघटन झालं आणि हमदो हमारे दो अशी जी न्यूक्लियस सिस्टीम जेव्हा आली ना तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो की हा भावनिक संबंध गेला आणि त्याच वेळी हे वास्तुशास्त्र पण अस्तंगत पावलं म्हणजे मधल्या ऐंशी नव्वद वर्षामध्ये जेव्हा आपल्याकडे सेल्फ कंटेंट हाऊसिंग सिस्टीम आली ऐंशी नव्वद वर्षापासून तेव्हापासून या घरातले भावनिक संबंधांना तडा गेला आणि तिथे फक्त प्रोफेशनालिझम म्हणजे आज तर मी तुम्हाला सांगू ना की प्रोफेशनॅलिझम हा आजच्या जगाचा परवलीचा शब्द किंवा आजच्या जगाच्या यशाचा मूलमंत्र मानला गेला तिथे भावनिक संबंधांना बेसिकली पूर्णपणे जागा नाही मला सांगा आज बेसिकली मला वाईट वाटतं खूप मी जेव्हा एखाद्या आय मध्ये काम करणारे एखाद्या दाम्पत्याच्या घरी जातो ना मला अक्षरशः त्यांच्याबद्दल म्हणजे तिथून बाहेर पडल्यानंतर मी जास्त व्यथित होतो म्हणजे ती दोघं नवरा बायको करिअरसाठी एवढे प्रचंड पछाडलेले आहेत कष्ट खूप उपसतात कष्ट मॅडम म्हणजे माणसाचं सा यंत्र झालं म्हणजे त्यांना माहिती आहे का की म्हणजे कित्येक दाम्पत्य माझ्याकडे किंवा म्हणजे आता लोकप्रभाचा तुम्ही जो उल्लेख त्याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव असे बघायला मिळतील की आय टी मध्ये काम करणारे हे नवरा बायको एक वैवाहिक संबंध एक नवरा बायकोचे जे काही रिलेशन्स आहेत ना ते पण विसरले आहेत किंवा त्याला पण वेळ नाहीये त्यांना अशी गंभीर त्यामुळे तुम्हाला मी सांगू का की वास्तुशास्त्रामध्ये आमच्या ऋषी मुनी ना हे सगळं त्यांना फार हजारो वर्षापूर्वी घरामध्ये या समस्या निर्माण होतील याची कुठेतरी त्यांना दूरदृष्टी होती म्हणून दूर वास्तुशास्त्र त्यांनी डिझाईन करताना वास्तुशास्त्रामध्ये वायव्य दिशा म्हणजे वेस्ट दिशेला hmm. त्यांनी रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद केंद्र hmm. किंवा सुसंवादाच स्थान म्हणजे वायव्य दिशा किंवा वायव्य दिशेचं वास्तुशास्त्र जर तुम्ही व्यवस्थित प्रस्थापित केलं तर तुमच्या घरात सुसंवाद येऊ शकतो आता वायव्य दिशेचं वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वायव्य दिशेमध्ये प्रकर्षाने मोठ्या मुलाचा बेडरूम किंवा पाहुण्यांची बेडरूम असली पाहिजे वायव्य दिशेमध्ये टॉयलेट असलं पाहिजे प्रकर्षाने वायव्य दिशेमध्ये स्टोअर किंवा अशी काही जी अडगळीची खोली आहे सामान ठेवायची नु। ती वायव्य दिशेमध्ये असली पाहिजे एखादं जर ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये जो माल विकायचा आहे फिनिश गुड तो वायव्य दिशेमध्ये ठेवला पाहिजे किंवा सेल्स मार्केटिंग डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युशन लॉजिस्टिक्स या गोष्टींना वायव्य दिशेत स्थान दिलं पाहिजे कारखाना असेल तर कारखान्यामध्ये तयार झालेला जो फिनिश गुड जो डिस्पॅच करायचा तो वायव्यामध्ये ठेवला पाहिजे किंवा तत्वाशी संबंधित कॉम्प्रेसर्स वगैरे या कारखान्यामध्ये असले पाहिजे hmm. म्हणजे अशा पद्धतीने तिथे hmm. रिलेशनशिप कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होत hmm. माझ्याकडे काही कारखाने बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की इव्हन गोव्यातच मी चार पाच वर्षापूर्वी एका कारखान्याचं काम केलं होतं hmm. मी तो कारखाना बघितला आणि कारखाना बघितल्यानंतर मी फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की तुमच्या कारखान्यामध्ये ना अगदी छोट्यातल्या छोट्या लेबर पासून वरचा टॉप मॅनेजर एकमेकाचे पाय कसे ओढायचे आणि एकमेकाला क्रॉस कसं करायचं एवढंच काम जास्त करत मला तो मालक माझ्याकडे बघून असं म्हणाला साहेब तुम्ही तो पहिल्यांदा येत माझ्याकडे तुम्हाला हे कसं कळलं अरे म्हटलं बाबा तुझ्या वायव्यमध्ये कॉम्प्रेसर पाहिजे तर तिथे तू पाण्याची टाकी आणून ठेवली आहे तुझं वेल्डिंगचं फॅब्रिकेशनचं काम तू तिथे करतोय म्हणजे वायुतत्वात तू अग्नितत्व एनक्रोच करून ठेवलंय पाणी खड्डा आणून ठेवलंय त्यामुळे तुला हे प्रॉब्लेम येणार म्हटलं सरकारी अधिकारी सुद्धा तुला प्रॉब्लेम करतात खूप कदाचित म्हटलं कोर्ट केस सुद्धा तुझ्या मार्ग तुझ्या नशिबी येण्याची शक्यता म्हटलं साहेब आहे ऑलरेडी एक कोर्ट केस चालू आहे म्हणजे इथपर्यंत बेसिकली या सगळ्या गोष्टी किंवा मागच्या एका एक एपिसोडमध्ये एपिसोड एक सांगितलं एक कदि की एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटत मग तिथल्या माणसांमध्ये सुसंवाद बघा आणि एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही केव्हा एकदा बाहेर पडता जे कधी कधी तर तुम्हाला सांगतो ना म्हणजे मुंबई पुण्यात किंवा आता इव्हन पणजीमध्ये सुद्धा जेव्हा मोठमोठ्या सोसायट्या बिल्डिंग तयार होतात मी काही वेळेस असं झालेलं आहे की मी त्या बिल्डिंग मधल्या एखाद्या फ्लॅटचं वास्तुशास्त्र करतोय आणि हु. मी बोलता बोलता त्या घरातले जे लोक आहेत त्यांना हो मला वाटतं ना तुमच्या बिल्डिंग मधले लोक जे आहेत ना त्यांचे आपसी संबंध पण बिलकुल चांगले नाहीत तो माणूस बोल साहेब तुम्ही पहिल्यांदा येतात आमच्या बिल्डिंग मध्ये आमच्या बिल्डिंग मधल्या लोकांचे संबंध चांगले नाही आहेत हे तुम्हाला कसं कळलं तर तेव्हा मला त्याला सांगायला लागतं अरे बाबा तुझ्या बिल्डिंगच्या वायव्यला तो जो विहीर आहे किंवा ती नॉर्थवेस्ट वेस्ट जरा जास्त जड झाली तो नॉर्थवेस्ट so, वास्तु चा वास्तुदोष तुझ्या बिल्डिंग अशा पद्धतीने वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला सहज ओळखता येते आता ओळखली म्हणजे एकदा डायग्नोसिस केलं तर त्याला उपाय करता येतात दॅट्स व्हेरी सिम्पल थिंग असं आहे म्हणजे कलह असतील हो नवरा बायको मध्ये हो स्ट्रेन रिलेशन होतील हो तर त्याच्यावर उपाय तुमच्या वास्तूमध्ये फेरफार करून करता येतात विदाउट पण आता हो की विदाऊटत हो सांगेन माहिती आहे का की आपल्या प्रेक्षकांना वादविवाद कुठे आणि कशामुळे होतात साधारणपणे आता आपला कार्यक्रम बघत असतील तर प्रेक्षकांना मी असं हो सांगेल की जर तुमचा मास्टर बेडरूम म्हणजे यांचा मास्टर बेडरूम जर आयदर अग्नेय म्हणजे साऊथ इस्ट मध्ये हे जर अग्नि तत्वात झोपत असतील तर हे तापणार दोघं भांडण होणारच नक्की किंवा हे जर वायव्य दिशेत झोपत असतील नॉर्थवेस्टमध्ये तर नॉर्थवेस्ट म्हणजे कसं वार आहे चंचल आहे सतत वाहत असतो त्यामुळे वायव्यमध्ये वास्तव्य करणारा किंवा मास्टर बेडरूम म्हणजे किमान सहा तास आपण तिथे झोपतो इतकं असू प्रदीर्घ वास्तव्यामुळे त्या माणसाच्या विचा, विचार विचार धारांमध्ये किंवा त्याचे विचार असे धरसोड प्रवृत्तीचे होते हु. त्यामुळे त्यांचे वादविधत होत सो अशा पद्धतीने जर त्यांनी बघावं कि जर त्यांच्या घरामध्ये वादवाद होत आहेत तर वायव्य दिशा बिघडली आहे का किंवा वायव्य किंवा आग्नेमध्ये त्यांचा बेडरूम आलाय का या पद्धतीने सहजपणे आपल्याला ओळखता येतो आणि एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या की जर एखाद्या घराला साऊथ वेस्ट नसेलच पहिली गोष्ट जर साऊथ वेस्ट त्यांना असेल तर त्यांनी साऊथ वेस्टच्या रूम मध्ये दोघा नवरा बायकोंनी किंवा घराचा गृहस्वामी आणि गृहस्वामीनी यांनी नक्की झोपावं हो सहजपणे त्यांच्यातले वादवाद कटकटी कमी पण जर साऊथ मध्ये शक्य नसेल हुँ, हुँ। तर त्याला उपाययोजना करून घ्या उपाययोजनांच्या माध्यमातून मी निश्चितपणे सांगू शकतो की त्या घरामध्ये सेवन्टी पर्सेंट एटी पर्सेंट पर्यंत आपल्याला शांतता आणता येऊ शकतो Okay. म्हणजे साऊथ वेस्ट सोडून इतर दिशामध्ये तुम्ही जर बेडरूम असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम हो एक लक्षात घ्या पण साऊथ वेस्ट नसेल तर याचा अर्थ साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट इथे जर दोन ह्या दोन दिशांमध्ये जर बेडरूम असेल तर निश्चितपणे वादविवाद कटकटी होणारच ईशान्य दिशेमध्ये जर गेलं ना तर त्याची त्याचे फरक वेगळे पडतात तिथे जरा माणसं शांत जास्त होत अतिशांत अच्छा हा पण तिथे आम्ही असं म्हणतो की जेव्हा एखादा माणूस रिटायर होतो आणि तो वानप्रस्थाश्रमा करणे वा आरोग्य मग त्याने आता अध्यात्माकडे जायचं त्याने त्याने ईशान्यमध्ये झोपण काम क्रोध मोह मत्सर लोभ असे षड्रिप ह्याच्यापासून आपण दूर राहायचं असतं असं आपल्याला शिकवलं हो पण ह्या सगळ्या म्हणजे मदन मत्सर आणि द्वेष हा गुणांवरती हे गुण वाढण्यास काही वास्तुशास्त्राचे असे काही फॅक्टर मॅडम एक लक्ष रेस्पॉन्सिबल रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन याचाच संबंध मत्सराशी मला एक सांगा दोन व्यक्तींमधलं कम्युनिकेशन बिघडतं कशामुळे बिघडत एक तर त्यांचे विचार एकमेकाला पटत नाही हा एक भाग असू शकतो ते असेल तर मी म्हणेन ते कॉन्क्रीट uh, एक चांगलं रिझन आहे पण काय ना आज आमच्याकडे ना जेलसी हा फॅक्टर किंवा मत्सर हा फॅक्टर प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे तुम्हाला सांगू पूर्वी एक टी व्हीवर ऍड लागायची कोणत्या उत्पादनाची ते मी सांगणार नाही पण त्या ऍड मत्सर त्याचा डायलॉग कसा होता माहिती का भला उसकी कमीज मेरे कमी